अकोले तालुक्यातील बलठण आणि आंबित लघु पाटबंधारे प्रकल्पाची दुरावस्था झाली असून या प्रकल्पाचं काम पाटबंधारे आणि लघु पाटबंधारे विभागाने तातडीने हाती घेऊन पूर्ण करावं अशी मागणी जोर धरताना पाहायला मिळत आहे. दोन्ही प्रकल्पाची दुरुस्ती तातडीने करावी असे खडे बोल माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहेत. या प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देणं क्रमुख प्राप्त असताना हे दोन्ही प्रस्ताव विलंबानं होत आहेत. ही कामे झाली नाहीत तर पाटबंधारे आणि लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी याला जबाबदार राहतील असंही त्यांनी सुनावलं आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देणं क्रमप्राप्त असताना हे प्रस्तावाला विलंब होत असल्याचं पिचड म्हणाले. किती दिवसात या दुरुस्तीचं काम होईल, मात्र गोदावरी महामंडळ याच्याकडे उद्याच प्रस्ताव पाठवून ही कामे केली जातील असं सांगण्यात आलं आहे. मात्र काम झालं नाही, अधिकारी जबाबदार राहतील असं पिचड यांनी सुनावलं आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, अकोले.